हॅलो फ्रेंड्स, मी उमाश्री मांजरेकर. वेलकम टू कॅफे टेस्ट इट. आज आपण करणार आहोत मुंबई स्टाईल वडापाव. चला तर मग करायला सुरुवात करू. वडापाव करायला लागणारे इन्ग्रेडियंट्स: 5 बटाटे बॉईल करून घेतला आहे, कोथिंबीर बारीक चिरून घेतलं आहे, 1 चम्मच हळद आहे, 1 चम्मच मीठ आहे, 1.5 टेबलस्पून आलं लसूण मिरची पेस्ट आहे, कढीपत्ता आहे, हिंग आणि राई आहे. आता बटाट्याची भाजी करून घ्यायची आहे. आधी आपल्याला, मी बटाट्यांवर आलं लसूण मिरचीचं पेस्ट टाकून घेते. आता कोथिंबीर टाकून घेणार आहे. त्याच्यानंतर मीठ टाकून घ्यायचं आहे. आता आपल्याला फोडणी घालून घ्यायचं आहे. हे बघा, राई टाकली आहे. आता कढीपत्ता टाकते. हे बघा किती छान तडका लागलेला आहे. आता हिंग टाकून घेतला, हळद. चमच्याने जरा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. कढीपत्ता थोडेसे तळून झाले की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. हे बघा, आता आपल्याला हे ते मिरची आले लसूण मिरचीची पेस्ट आहे त्याच्यावर आधी टाकून घ्यायचं आणि मग सगळीकडे ओतायचं आहे, म्हणजे त्याचा छान सुगंध सुटतो. मग आता आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळे बटाटे व्यवस्थित फोडून. हे बघा मिक्स करून झालं. आता आपल्याला गोळे करून घ्यायचे. आता आपल्याला ह्याचं बॅटर करून घ्यायचं आहे. कोटिंगचं बेसन आहे, त्याच्यात मीठ टाकलंय थोडं चवीअनुसार आणि 1 चमचाभर सोडा. आता पाणी टाकून मिक्स करून घेत आहे. ह्याच्यात अजिबात गुटल्या राहता कामा नये. पाणी टाकून आपण थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घेत आहे. याची कन्सिस्टन्सी म्हणजे जास्त जाड पण नसली पाहिजे आणि जास्त पातळ पण नाही, मीडियम पाहिजे. हे बघा, आता तेल तापलंय काय बघायचं. हे बघा तेल पण तापलं आहे. आता आपल्याला तळून घ्यायचे आहेत वडे. याच्यामध्ये डिप करून व्यवस्थित सगळीकडे लागलं पाहिजे याचं कोटिंग. आणि आता तळून घ्यायचं आहे. हे बघा किती छान फुलले आहेत. हे बघा किती सुंदर दिसतंय. ह्याच्यात जास्त ऑइल पण नाही राहत. बॅटरची कन्सिस्टन्सी मीडियम पाहिजे म्हणून ऑइली पण नाही होणार. ही सगळ्यात इझी झटकेपट बनू शकते अशी रेसिपी आहे. तुम्हाला ही नक्कीच आवडेल, एकदा करून बघा. आणि तुम्हाला आवडली तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.